ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ನಿಧನದ ಬಳಿಕ ದರ್ಶನ್ ಅವರು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಅಪ್ಪು ಪತ್ನಿ ಅಶ್ವಿನಿಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದು ದರ್ಶನ್ ಹೇಳಿದ ಮಾತು ಕೇಳಿ ಅಶ್ವಿನಿ ಅವರು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ದರ್ಶನ್ ಹೇಳಿದ್ದೇನು ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ ನಿನ್ನೆ ತಾನೇ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಚಲನಚಿತ್ರ ಅಕಾಡೆಮಿಯ 13ನೇ ಬೆಂಗಳೂರು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ चलनचित्रोत्सव उद्घाटने नडेदिदे अद्दूरियागी नडेदिरुव ई कार्यक्रम के राज्य मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अवरु बंदिद्रु इदर जोतेगे कन्नड चित्ररंगद दिग्गजरु निर्मापकरु हागू हलवारु तारेयरु कूड आगमिसिदरु नट चालेंजिंग स्टार दर्शन हिरिय नटी भारती विष्णुवर्धन श्रीमती अश्विनी पुनीत राजकुमार निर्मापक निर्देशक मुनिरत्न कर्नाटक चलनचित्र वाणिज्य मंडळिया अध्यक्ष सुनील पुराणिक हागू इन्नितरर वेदिकेय मेले हाजरिद्दरु इन्नुळिदंते कन्नड चित्ररंगद साकष्टु कलाविदरु बेंगळूरु अंतरराष्ट्रीय चलनचित्रोत्सवद उद्घाटनेयल्लि भागवहिसिद्दारे इन्नु वेदिकेय मेले दर्शन अवरु मातनाडि श्रीमति अश्विनी पुनीत राजकुमार इवत्तु ई कार्यक्रम के बंदिरुवुदु बहळ संतसद विषय अवरु बहळ स्ट्रांग लेडी पुनीत सरवर एल्ला कार्यगळन्नु अश्विनी अवरु धैर्यदिंद मुन्नडेसिकोंडु होगुत्तिद्दारे अवरिगे नन्न बेंबल हागू सपोर्ट सदा इरुत्तदे एंदु अश्विनी अवर बग्गे मातनाडिदरे नम्म डी बॉस दर्शन ಮಾತನಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನಿ ಅವರು ಅಪ್ಪುವನ್ನ ನೆನೆದು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮತ್ತು ದರ್ಶನ್ ನಡುವೆ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹ ಇತ್ತು ಎನ್ನುವುದು ನಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿತ್ತು ಅಪ್ಪು ಅವರು ಹೋದ ಮೇಲೆಯೇ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಎಲ್ಲರೂ ಇವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ವೈರತ್ವ ಇದೆ ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡಿದ್ರು ಅಪ್ಪು ಮತ್ತು ಅಶ್ವಿನಿ ಮೇಲೆ ದರ್ಶನ್ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಗೌರವ ವಿಶ್ವಾಸ ಎನ್ನುವುದನ್ನು ತಿಳಿಯಲು ಈ ಘಟನೆ ಕೂಡ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ ದರ್ಶನ್ ಹಾಗೂ ಅಪ್ಪು ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ತಪ್ಪದೇ ನಮ್ಮ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ Thank you.